इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट या प्रकरणातील पहिलं इन्स्ट्रुमेंट आहे ते कॅथोड्रे ऑसिलोस्कोप या का कॅथोड्रे ऑसिलोस्कोपचा अभ्यास करताना पहिल्यांदा आपल्याला त्यातील एक महत्वाचा घटक जो आहे तो म्हणजे कॅथोड्रे ट्यूब या कॅथोड्रे ट्यूबचा आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे आता या कॅथोड्रे ऑसिलोस्को ट्यूबची रचना कशी असते ती या कृतीमध्ये दाखवलेली आहे आणि याचं कार्य कसं होतं ते आपण इथं अभ्यास आता ओके इथं आता जर पाहिलं तर पहिला जो घटक दाखवलेला आहे तो आहे हिटर ओके इथं हिटर दाखवलेला आहे हा हिटर आणि त्याच्या भोवताली जर पाहिलं तर हा जो भाग आहे तो कशाचा आहे तर तो आहे कॅथोड हिटरच्या वरती कॅथोड बसवलेला हो आहे म्हणजे इथं जर पाहिलं तर अशा पद्धतीचा एक कॉइल असते हिटरची फिलामेंट ज्याला आपण व्होल्टेज देतो व्होल्टेज दिल्यामुळे ही तापणार आहे आणि ही तापली की आपोआपच काय होणार आहे याच्या भोवताली ठेवलेला जो कॅथोड आहे हा कॅथोड काय होणार आहे हा सुद्धा तापणार आहे आणि हा कॅथोड तापला किंवा काय होतं याच्यातून इलेक्ट्रॉन्स बाहेर पडायला सुरुवात होणार आहे ओके म्हणजे थर्मल इमिशन इथं घडणार आहे आणि याच्यातून इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतील अशा पद्धतीनं या कॅथोड मधून इलेक्ट्रॉन्स बाहेर पडणार आहेत आता या इलेक्ट्रॉन्स बाहेर पडल्यानंतर आपल्याला पोहोचायचे कुठपर्यंत तर, तर, तर स्क्रीन पर्यंत परंतु दरम्यानच्या भागामध्ये कोणकोणते भाग आहेत आणि त्याचं काय काम आहे हे आपल्याला पाहिजे याच्या नंतरचा जो भाग येतो कॅथोड नंतरचा तो, तो म्हणजे कंट्रोल ग्रीड कुठला आहे कंट्रोल ग्रीड आता नावाप्रमाणेच हे काय करणार आहे तर इलेक्ट्रॉनच्या संख्येवर नियंत्रण आणणार आहे म्हणजे या स्क्रीनकडे जाणारे जी इलेक्ट्रॉनची संख्या आहे ही नियंत्रित करायची असेल तर त्यासाठी या ग्रीडचा वापर केलेला आहे ही ग्रीड इथं बसवलेली असणार आहे अशी कॅथोडच्या पुढच्या भागामध्ये की या ग्रीडला या बाजू पुढच्या बाजूला असा एक होल असेल या छिद्रातूनच या होलमधूनच इलेक्ट्रॉन्स पुढे जाणार आहेत या ग्रीडला निगेटिव्ह व्होल्टेज दिलं जातं आणि हे निगेटिव्ह व्होल्टेज दिल्यामुळे ग्रीडचं व्होल्टेज निगेटिव्ह ठेवलेलं आहे त्यामुळे निगेटिव्ह व्होल्टेज असेल तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स जेवढं निगेटिव्ह व्होल्टेज जास्त असेल तेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स या होलमधून पुढे जाणारे जे आहेत त्यांची संख्या काय होणार आहे कमी होणार आहे आणि जर तुम्ही हे निगेटिव्ह व्होल्टेज कमी केलं तर याच्यातून बाहेर पडणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या वाढणार आहे म्हणजे स्क्रीनकडे जाणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी किंवा आपल्याला हवी तेवढी ऍडजस्ट करण्यासाठी या कंट्रोल ग्रीडचा वापर केलेला आहे बरोबर यालाच आपण ब्राईटनेस कंट्रोल पण म्हणणार आहे ऍक्च्युली फ्रंट पॅनेलवर सीआरओ च्या जे बटन असेल जो नाव असेल तो म्हणजे ब्राईटनेस कंट्रोल आता हे झाल्यानंतर पुढचे जर पाहिलं आपण तर ऍनोडस आहेत याच्यानंतरच्या भागामध्ये याच्यानंतरच्या भागामध्ये अॅनॉइडस लावलेले आहेत आता अॅनॉइडचं काम कसं कसं होतंय पहा हा पहिला जो अॅनोड आहे याला म्हटलेला आहे प्री ऍक्सिलेटिंग अॅनोड नंतरचा जो आहे त्याला फोकसिंग अॅनोड म्हटलेला आहे ओके आणि त्याच्यानंतर जो आहे तो म्हणजे ऍक्सिलेटिंग अॅनोड आहे ओके आता प्री ऍक्सिलेटिंग अॅनोड फोकसिंग अॅनोड आणि ऍक्सिलेटिंग अॅनोड तर हे जे तीन ऍनोडस आहेत ऍक्च्युली तर या तीन ऍनोडस मिळून या इलेक्ट्रॉनच्या वहनावर किंवा इलेक्ट्रॉनच्या बाहेर पडलेल्या आहेत स्क्रीनकडे जाणारे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांच्यावर काय परिणाम होतो हा इथं अभ्यासायचा आहे हा अभ्यासताना अगदी एक थोडक्यात सांगायचं झालं तर कंट्रोल मधनं बाहेर पडणारे इलेक्ट्रॉन्स हे असे स्कॅटर होणार आहेत एक पेकापासून दूर जाणार आहेत कारण का तर प्रत्येकाचा प्रभाव हा ऋण आहे आणि ऋण प्रभाराच्या कडेला ऋण प्रभार जवळ येत नाही तर तो लांब ढकलला जातो आणि त्यामुळे हे स्कॅटर होणार आहे आता हे स्कॅटर झालेल्या अवस्थेत जर स्क्रीनवर आपटले तर असे ठिपके ठिपके असा प्रकाश पडणार आहे आपल्याला स्क्रीनवर एका बिंदू मध्ये प्रकाश मिळवायचा आहे बरोबर म्हणजे इलेक्ट्रॉनची बीम इथं आली पाहिजे आणि त्याच्यामुळे एकच लाईटची सुद्धा बीम तयार झाली पाहिजे म्हणजे प्रकाशाचा एक बिंदू तयार झाला पाहिजे अशी आपली अपेक्षा आहे हे स्कॅटर झालेले इलेक्ट्रॉन्स आपल्याला चालणार नाहीत हे स्कॅटर झालेले इलेक्ट्रॉन्स एकत्रित आणायचे था असतील था। तर त्यासाठी ही जोडणी केलेली आहे की प्री एक्सिलेटिंग फोकसिंग आणि या, फोकसिं या सर्वांना मिळून इलेक्ट्रोस्टॅटिक लेन्स असं म्हटलं जातं काय म्हटलं जातं इलेक्ट्रोस्टॅटिक लेन्स आता ही इलेक्ट्रोस्टिक लेन्स कसं काम करते ते आपल्याला डिटेल्स मध्ये पण परत पाहायचंय आणि त्यापूर्वी मी तुम्हाला इथेही एक इलेक्ट्रोस्टॅटिक फोकसिंग सिस्टीमचा दा, डायग्राम दाखवतो तो, तो पाहून घ्या हा जर तुम्ही पाहिलात इलेक्ट्रोस्टॅटिक फोकसिंग कॅथोड मधून कंट्रोल गिटमधून इलेक्ट्रॉन्स बाहेर पडलेले आहेत हा पहिला जो आहे तो प्री प्रीएक्सिलेंटिंग एनोड हा दुसरा आहे तो फोकसिंग अॅनॉड आणि तिसरा जो आहे तो एक्सिंग बरोबर आणि याच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स फोर्समुळे काय होतं इथं तर हे इक्विपोटेन्शियल सरफेस तयार होणार आहेत आणि या इक्विपोटेन्शियल सरफेसमुळे या इलेक्ट्रोस्टॅटिक लेन्स तयार होते आणि याच्यामुळं हे स्कॅटर होणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते स्क्रीनवर एका बिंदू मध्ये एकत्र येतात ओके त्यामुळे इलेक्ट्रॉनिक लेन्स म्हणून ही जी सिस्टीम आहे ते काम करत असते आता आपल्या लक्षात आलंच असेल की ही जी इलेक्ट्रोस्टॅटिक लेन्स सिस्टीम आहे ही या सर्व इलेक्ट्रॉन्सना एका बिंदू मध्ये स्क्रीनवर एकत्र आणणार आहे म्हणजे इथं पर्यंतचा जो भाग झाला आतापर्यंत म्हणजे या हिटर पासून ते या या्दू पर्यंत तर या भागाला ऍक्च्युली इलेक्ट्रॉन गन असं म्हटलं जात इलेक्ट्रॉन गन म्हणजे याच्यातून एक इलेक्ट्रॉनची बीम बाहेर पडते आणि म्हणून याला गन असं नाव देण्यात आलेलं आहे आणि याच्या पुढचा जो भाग पाहिलात तुम्ही तर त्याच्यामध्ये असणार आहेत डिप्लेक्टिंग प्लेट्स म्हणजे ही पुढचा भाग जो आहे तो डिफ्लेशन सिस्टीम आता इथं डिफ्लेक्शन कसं होतं इलेक्ट्रॉन्सचं ते, ते आपल्याला इथं पाहायचं आपल्याला माहित आहेच की आपण या CRT चा उपयोग जो करणार आहोत तो आलेख काढण्यासाठी म्हणजे स्क्रीनवर आपल्याला दृश्य स्वरूपामध्ये इनपुट व्होल्टेजचा आलेख आला पाहिजे म्हणजे कुठलाही आलेख जर काढायचं म्हटलं तर आपल्या लक्षात असेल की एक टाइम ऍक्सिस असतो आणि दुसरा व्होल्टेज ऍक्सिस असतो म्हणजे हे जर पाहिलं तर हा टाइम ऍक्सिस युनिफॉर्म असतो आणि हा जो आहे ते जे व्होल्टेज आपल्याला मोजायचे किंवा अभ्यासायचे ते हे व्होल्टेज आहे बरोबर विथ रिस्पेक्ट टू तु टाइम म्हटल्यानंतर इथं आपला हाता हात जरी पाहिला आता मी हा आलेख काढताना तर हा हात माझा आडव्या दिशेने विचलित होतोय आणि उभ्या दिशेने पण विचलित होतोय म्हणजे थोडक्यात काय या आलेख काढताना आता जर पाहिलं तर या माझ्या हातातल्या या बिंदूवर दोन फोर्स काम करतात एक हॉरिजेंटल फोर्स एज वेल एज एक व्हर्टिकल फोर्स हॉरिजेंटल फोर्स मुळे का काय होते की ही हा बिंदू आहे तो हॉरिजेंटली मूव्ह होतोय तसंच हा व्हर्टिकली सुद्धा मूव्ह होतोय म्हणजे व्हर्टिकली मुवमेंट आणि हॉरिजेंटल मुवमेंट या दोन्ही मुवमेंट होणं गरजेचं आहे आणि या दोन मुवमेंट होण्यासाठी आपण दोन प्रकारच्या डिफ्लेक्शन प्लेट्स इथं वापरलेले आहेत आणि पहिली जी आहे ती व्हर्टिकल डिफ्लेक्शन प्लेट्स बरोबर ही दाखवलेली आहे ती व्हर्टिकल आणि ही ठेवलेली कशी असते बा व्हर्टिकल डिफ्लेक्शन प्लेट म्हणजे इलेक्ट्रॉन बीमचं आपल्याला विचलन जे करायचे ते उभं करायचे त्यामुळे याला माउंट करावी लागते हॉरिझॉन्टली ओके म्हणजे या आडव्या ठेवलेल्या असतात आणि याला इलेक्ट्रिकल पोटेन्शियल दिलेले असतं त्यामुळे इथे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सच किंवा इलेक्ट्रिक इलेक्ट्रोसिटिक फील्ड तयार होतं या दोनच्या दरम्यान आणि ते इलेक्ट्रोसिटिक फील्ड इथून जाणारा जो इलेक्ट्रॉन बीम आहे त्याला खाली किंवा वर या दिशेनं त्याला मूव्ह करत असत त्याचबरोबर ही दुसरी जी जोडी आहे इथं येलो कलर मध्ये दाखवलेली आहे याला म्हटलेलं आहे आपण हॉरिजेंटल डिप्लेक्शन प्लेट ही कशासाठी निवडलेली आहे तर या इलेक्ट्रॉन बीमला आडवं विचलन करण्यासाठी ओके म्हणजे इथं आपण आतापर्यंत काय केलं हे उभं विचलन झालं आता आडवं विचलन करायचं असेल असं तर आडवं विचलन करण्यासाठी आपल्याला गरज आहे त्या प्लेट आपल्याला ठेवाव्या लागणार आहेत व्हर्टिकली म्हणजे एक प्लेट या बाजूला असेल फॉर एक्झाम्पल आणि दुसरी प्लेट ही या बाजूला असेल अशी बरोबर आणि याला पोटेन्शियल आपण देणार आहे इकडं या प्लेटला आणि या प्लेटला बरोबर त्यामुळं हा इलेक्ट्रॉन जो आहे तो या दिशेने असा होईल असा आडव्या दिशेने आणि त्याचं हॉरिजेंटल रिफ्लेक्शन होणार आहे म्हणून याला म्हटलेलं आहे हॉरिझॉन्टल डिप्लेक्शन प्लेट्स की त्या माउंट केलेल्या असतात व्हर्टिकली मात्र इलेक्ट्रॉनचं विचलन जे आहे ते आडव्या दिशेने होतं आणि याचा एकत्रित परिणाम म्हणून इलेक्ट्रॉन बीम स्क्रीनवर फिरते किंवा मू होते आणि त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीचा आलेख मिळतो म्हणून हे डिप्लेक्शन प्लेटचं काम आहे की व्हर्टिकल डिप्लेक्शन प्लेट की ज्या माउंट केलेल्या असतात हॉरिजेंटली आणि इलेक्ट्रॉन बीमला खालीवर हलवतात या प्लेट्स हॉरिझॉन्टल डिप्लेशन प्लेट्स आहेत ज्या काय करतात इलेक्ट्रॉनला हॉरिजेंटली मूव्ह करतायत आणि उभ्या केलेल्या असतात इथं उभ्या पद्धतीनं बसवलेल्या असतात ओके त्यानंतर शेवटचा जो भाग आहे तो म्हणजे स्क्रीन स्क्रीन ही स्क्रीन ही मटेरियल पासून बनवलेली असते असं दिलेलं इथं फॉस्फरस म्हणजे इथं काय होतं की हे हाय कायनेटिक एनर्जी असलेले इलेक्ट्रॉन्स जे आहेत हे ये वेगाने येणारे इलेक्ट्रॉन्स आहेत हे या फॉस्फरस मटेरियलवर आदळतात आणि या आदळल्यामुळे काय होणार आहे की ती एनर्जी या फॉस्फरस मटेरियलला मिळते हे फॉस्फरस मटेरियल या एनर्जीचं कन्वर्शन लाईट मध्ये करतं आणि आपल्याला ती कायनेटिक एनर्जीचं कन्वर्शन या लाईट एनर्जी मध्ये होतं जेव्हा आपल्याला इथं दृश्य स्वरूपामध्ये लाईट बीम दिसते या स्क्रीनवर ओके आता ज्या वेळेला हे इलेक्ट्रॉन्स याच्यावर आपटत असतात त्यावेळेला काय होतं की या हा आपटल्यानंतर या फॉस्फरस मटेरियल मध्ये जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांचं सुद्धा सेकंडरी इमिशन होण्याची शक्यता असते शक्यता असते म्हणजे सेकंडरी इमिशन होतच आता हे सेकंडरी इमिशन झालं कि सेकंडरी इमिट झालेले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते या बाजूला स्क्रीनच्या आतल्या बाजूला या ट्यूबच्या आतल्या बाजूला जे कोटिंग ठेवलेलं असतं ते अॅक्वॅडक कोटिंग असतं आणि ऍक्वॅडक कोटिंग हे सेकंडरी झालेले इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते कलेक्ट करतं आणि परत ते कॅथोड पर्यंत पोचवणार आहे लक्षात तर अशा पद्धतीनं सेकंडरी इमिट झालेले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते गोळा करण्यासाठी अॅक्वॅडक कोटिंगचा वापर सुद्धा आपण इथं केलेला आहे अशा पद्धतीनं ही जी कॅथोड्रे ट्यूब आहे तिला आपण इलेक्ट्रिकल व्होल्टेज दिल्यानंतर ते काय करते व्हिज्युअल वे फॉर्म स्क्रीनवर दर्शवतं म्हणजे इलेक्ट्रिकल सिग्नलचं कन्वर्शन इथं कशामध्ये केलं जाणार आहे व्हिज्युअल स्वरूपामध्ये केलं जाणार आहे हा या सीआरटीचा महत्वाचा उपयोग आहे आणि ही आपण सीआरओ मध्ये बसवलेली आहे आणि सीआरओ मध्ये जे दोन सिग्नल्स येणार आहेत एक एक्स सिग्नल आणि एक, एक वाय सिग्नल म्हणजे एक्स इनपुट आणि एक, एक, एक वाय इनपुट वाय इनपुट आहे म्हणजे जो सिग्नल आपल्याला अभ्यासायचा असतो तो, तो म्हणजे हा वाय इनपुट किंवा वाय सिग्नल व्हर्टिकल सिग्नल आहे तो मोमेंटसाठीचा आणि तो व्हर्टिकल डिप्लेक्शन प्लेटला दिला जातो आणि या हॉरिजेंटल प्लेट जे आहेत या हॉरिजेंटल प्लेटला मात्र आपण इंटरनली सॉटूथ टूथ व्होल्टेज देतो की जेणेकरून हे सॉटूथ व्होल्टेज म्हणजे वेळेच्या समप्रमाणात वाढणारा व्होल्टेज अशा पद्धतीचं असतं आणि हे इलेक्ट्रॉन बीमला वेळेच्या समर प्रमाणात एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे नेते आणि दुसऱ्या बाजूकडून पटकन पुन्हा मूळच्या स्थितीमध्ये आणतं हो आणि त्यामुळे या प्रकारचं जे व्होल्टेज आहे सॉटूथ व्होल्टेज ते इथं वापरलं जातं आणि ते इंटरनली जनरेट केलेलं असतं सॉट टूथ ऑसिलेटर वापरून आणि जो सिग्नल आपल्याला अभ्यास करायचा आहे तो आपण या प्लेटला देतो अशा पद्धतीनं सीआरओचा चा पुढील बाय आपण ब्लॉक डायग्राम पाहणार आहोत की इतर कोण कोणत्या बाबी याला अटॅच केलेल्या असतील या कॅथोडरी ट्यूबला याच्यामध्ये जो महत्वाचा दुसरा भाग आला तो म्हणजे कोणता होता तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोकसिंग आणि ती कशी होती ती आपण या कृतीमध्ये स्पष्ट केली होती इथं प्रीएक्सिलेटिंग अॅनोड फोकसिंग अॅनोड आणि एक्सिलेटिंग अॅनोड असतात त्यामुळे इथं इक्विपोटेन्शियल सर्फेसेस तयार होतात त्यामुळे इथं इलेक्ट्रोस्टॅटिक लेन्स तयार होते फोकसिंग अॅनोडचं व्होल्टेज कमी ठेवलं जातं फॉर एक्झाम्पल पाचशे वॉल्ट ठेवलं तर प्री ॲक्सिलेटिंग अॅनोड आणि ऍक्सिलेटिंग अॅनोड या दोघांचं व्होल्टेज मात्र जास्त ठेवलं जातं फॉर एक्झाम्पल पंधराशे वोल्ट वगैरे अशा पद्धतीनं हे दोन हायर पोटेन्शियलला आणि हे लोअर ला ठेवल्यानंतर याचं तयार होतं सरफेस आणि त्यामुळं हे सर्व इलेक्ट्रॉन्स एका बिंदूत स्क्रीनवर एकत्र येत असतात धन्यवाद